सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरामन चौधरी यांच्यावर स्थानिक हल्लेखोरांनी हल्ला केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस कल्याणराव आवटे, तालुका अध्यक्ष संतोष कथार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बाबासाहेब गाडवे, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सुरगाणासारख्या अतिदुर्गम व आदिवासी बहुल तालुक्यातील ठिकाणी व्रतस्थ पद्धतीने पत्रकारिता करीत असलेले दैनिक सकाळचे पत्रकार हिरामन चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लोकांवर भ्याड पद्धतीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यावर सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला व संबंधित हल्लेखोरांवर दिंडोरी न्यायालयात जामीन मंजूर झाला. त्यानंतर पुन्हा या हल्लेखोरांनी पत्रकार हिरामन चौधरी यांच्यावर मारहाण केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील पत्रकारांवर शारीरिक हल्ले वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. माजी जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने शासनाला यापूर्वीही कळवले आहे, त्याची दखल घ्यावी व पत्रकार हिरामन चौधरी यांच्यासह कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित हल्लेखोरांवर त्वरित कठोर कारवाई न केल्यास जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा सरचिटणीस कल्याणराव आवटे, तालुकाध्यक्ष संतोष कथार, सरचिटणीस भगवान गायकवाड, कार्याध्यक्ष महेश ठुबे, नितीन गांगुर्डे, उपाध्यक्ष किशोर जाधव, विलास ढाकणे, सुनील घुमरे, सुखदेव खुर्दळ, अशोक निकम, बापू चव्हाण, शांताराम पगार, रमाकांत शार्दूल, गोरख झोपळे, केशव चित्ते, बाळासाहेब अस्वले, दशरथ पगारे आदींसह पत्रकारांनी दिलाय. सुरगाणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी हिरामन चौधरी यांच्यावरती जो काही भ्याड असा हल्लेखोरांनी हल्ला केला त्याबाबत नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि असे काही जे पत्रकारांवर हल्ले होत आहेत शासनाने याबाबतची दखल घ्यावी आणि कायमस्वरूपी पत्रकारांवर होणारे जे हल्ले आहेत ते थांबवण्यासाठी जामीनपात्र असा कायद्याचा जो आहे तो लवकरात लवकर पारित करावा. आणि आज जो 2 दिवसापूर्वी हिरामन चौधरी यांच्यावरती जो काही हल्ला झालेला आहे त्या हल्लेखोरांना पोलिसांच्या मार्फत कठोर अशी त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहेत. याबाबतचे निवेदन नुकतेच तहसीलदार आदरणीय बाबासाहेब गाडवे यांना देण्यात आलेले आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी.